नेर तालुक्यातील खोलापुरी येथे पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून पतीने निर्घृण खून केला. खोलापुरी येथील रहिवासी मोहन सोमला राठोड वय 55 वर्ष हा पत्नी कमला मोहन राठोड वय 50 वर्ष हिच्यावर नेहमी संशय घेत होता. अशातच रात्री दोघात भांडण झाले आणि सकाळी अंदाजे 7 वाजताच्या दरम्यान दोघेही शेतात जाताना खोलापुरी ते डोमगाव रस्त्यावर मस्का मायच्या ओट्याजवळ वाद सुरू असताना मोहन सोमला राठोड याने हातातील कुऱ्हाडीने कमला मोहन राठोड हिच्या डोक्यात पाठीवर आणि पोटावर निघृण वार करून खून केला. खून केल्याची तक्रार खोलापुरी येथील पोलीस पाटील सुभाष दलपत चव्हाण यांनी नेर पोलीस स्टेशनला सकाळी 9:30 वाजता दिली. आरोपी मोहन सोमला राठोड वय 55 वर्ष यांच्यावर 302 कलम लावण्यात आली आहे आणि अटक करण्यात आली आहे. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ग्राम खोलापुरी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे एक महिला नामे कमला मोहन राठोड हिचा पती मोहन सोमला राठोड याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून तिला कुऱ्हाडीने डोक्यावर पोटावर पाठीवर वार करून जीवानिशी ठार केले. खून करण्याचे नक्की कारण या दोघांमध्ये अनैतिक संबंधाचा वाद या संशयावरून नेहमी वाद होत होते आणि त्याच वादातून आज सकाळी दोघे शेतात जात असताना आरोपी मोहन यांनी कमला हिचा खून केला. त्यावरून आम्ही पोलीस पाटील यांची फिर्याद घेऊन 302 भांदवी यांवर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून पुढील तपास करीत आहोत.